डोंबिवली के खदान में कपड़े धोने गए 5 लोगों की मृत्यु की दर्दनाक घटना के खिलाफ कल्याण डोंबिवली मनपा के विरोध में आरपीआई अठौले गुट की ओर से कल्याण में आक्रोश मोर्चा निकाला गया था। मोर्चे का आयोजन आरपीआई अठौले गुट और रिपब्लिकन रिक्शा टैक्सी चालक मालक संगठन की ओर से किया गया था। कल्याण डोंबिवली शहर जिला अध्यक्ष और मनपा के भूतपूर्व नगर सेवक प्रहलाद जाधव के कुशल मार्गदर्शन में ये मोर्चा अम्बेडकर गार्डन से निकाला गया था। प्रथम डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर की महान प्रतिमा पर पुष्पमाला अर्पण की गई। इसके बाद आरपीआई कार्यकर्ताओं ने घोषणाबाजी करते हुए महात्मा फुले चौक से होते हुए शिवाजी चौक, गुरुदेव होटल, दीपक होटल से कल्याण तहसीलदार कार्यालय पर मोर्चा पहुंचा, जहां पर नायब तहसीलदार सुषमा बांगर को एक निवेदन दिया गया। निवेदन में मांग की गई है कि डोंबिवली की खदान में कपड़े धोने गए 5 लोगों की मृत्यु को मनपा प्रशासन जवाबदार है, जहां पर दलित बस्ती होने के कारण मनपा की ओर से जलापूर्ति नहीं की जाती है, और तो और इस खदान में वॉल कंपाउंड न होने के कारण ये दुर्घटना हुई है, जिसकी जिम्मेदार खदान मालिक पर आईपीसी की धारा 302 के अनुसार आपराधिक मामला दर्ज किया जाए, अन्यथा आरपीआई के कार्यकर्ता किसी भी समय मनपा के क्षेत्र के सभी खुले पानी के खदान बंद करने का आंदोलन करेंगे। निवेदन में आगे मांग की गई है कि डोंबिवली के खदान में मृत्यु लोगों के परिवार को राज्य सरकार की ओर से आर्थिक मुआवजा भी दिया जाए, दलितों की जमीन भूमाफियाओं से मुक्त की जाए, अटल बिहारी वाजपेयी अमृत योजना अंतर्गत हर झुग्गी झोपड़ी दलित बस्तियों में नल योजनाएं लागू की जाए। अन्य मांगों के अलावा प्रहलाद जाधव ने मनपा क्षेत्र के रिक्शा चालकों के लिए मुफ्त में घर देने की मांग की। इस मोर्चे में जिला अध्यक्ष प्रहलाद जाधव के अलावा डोंबिवली शहर अध्यक्ष अंको, कल्याण शहर अध्यक्ष रामा कांबळे, जिला उपाध्यक्ष राहुल कांबळे, जिला महासचिव रमेश बर्वे, युवक अध्यक्ष जय जाधव, नरेंद्र भाई मोरे, किशोर मगरे, सिद्धार्थ रणपिसे, संदीप बाबा जाधव, रिक्शा टैक्सी चालक संगठन के मोहम्मद अली शेख, नूरा भाई शेख, मोहन पठारे, संजय गायकवाड़, सागर पगारे, अंकुश जाधव, महिला आघाड़ी में रसिका कोलंबेकर, प्रतिभा सिंगे, प्रीति कदम, जालेंद्र बर्वे आदि का सहभाग रहा। डोंबिवली या ठिकाणी भूपर देशने पड़ा 5 लोकांचा जीव गेला, 5 लोकांचा जीव खदानामध्ये बुडून विकती मेली, आणि त्यांना न्याय मिळण्यासाठी त्यांना शासनाकडून आर्थिक मदत मिळावी त्यासंबंधी आपण इथे निवेदन दिलेलं आहे, आणि शासनाने देखील दखल घ्यावी याची, कारण जी घटना घडली ते घटनेचं पडसाद पूर्ण महाराष्ट्रात उमटले आहेत, आणि सरकारच्या बद्दल लोक एकदम संकुचित लोक आहेत की एवढी मोठी घटना घडली, त्या घटनेला अजूनही त्या ठिकाणी ते पाणी मिळत नाही। आता कुठे त्या दिवशी आठवले साहेब येऊन गेले, आठवले साहेबांनी भेट दिली, त्या दुसऱ्या दिवशी पाणी महानगरपालिकेचे सूर्यवंशी साहेबांनी त्या ठिकाणी ते पाण्याचे काय 2 टाक्या बसवले, मागणी केली आठवले साहेबांनी, मागणी केली की ताबडतोब त्यांना पाणी मिळावी, खदाने ही बुनून टाकली पाहिजे, या कल्याण डोंबिवलीच्या ज्या खदानी ज्या आहेत त्या खदानी बुनल्या पाहिजेत, परंतु ज्या ठिकाणी जी घटना घडलेली आहे ती घटना ती खदान बुनली पाहिजे, ज्याची कोणाची खदान आहे त्याच्यावर 302 गुन्हा दाखल झाला पाहिजे, ही देखील आरपीआय रिपब्लिकन पक्षाची मागणी आहे। आणि तिथे नांदिवली देसले पाडा त्या ठिकाणी तिथे पाणी जो मिळतो तो पाणी पूर्ण तिथे परिसराला पाणी मिळतो, पण त्या वस्तीला पाणी मिळत नाही, ही शोकांतिका आहे। त्या वस्तीच्या लोकांनी आम्हाला सांगितलं की आम्ही 1-1.5 वर्षापूर्वी तिथे कनेक्शन घेतलं, पण आमचं कनेक्शन डायव्हर्ट केलं गेलं, हे देखील तिथल्या लोकांनी आम्हाला माननीय रामदासजी आठवले साहेबांच्या निदर्शन आणून दिलं, ते देखील मी आपलं निदर्शन आणून देतो। पाण्याची समस्या ही कोणालाच नसावी, पाणी हे सगळ्यांना मिळायला पाहिजे, हे देखील इकडे या, हे देखील आपल्याला हे करायचं आहे। आणि हे आपलं भारवत्वाच्या ज्या जमिनी जे आहेत त्या जमिनीसंबंधी ज्या जमिनी तिथे अक्वायर केलेल्या आहेत, गावगुंडांनी अक्वायर केलेल्या आहेत, त्या जमिनी त्यांच्याकडनं सोडून त्या जमिनी मूळ मालकांना मिळाव्या, हे देखील आमचं म्हणणं आहे। परंतु प्रामुख्याने या कल्याण डोंबिवलीमध्ये ज्या खदानी ज्या आहेत त्या खदानी कायमस्वरूपी बुनल्या पाहिजेत, आणि पुन्हा ही घटना अशी घडावी नाही, हीच रिपब्लिकन पक्षाची मागणी आहे। रिपब्लिकन मागच्या या पक्षाच्या मागणीसाठी संपूर्ण हा आक्रोश मोर्चा आम्ही काढला। आक्रोश मोर्चाचं निवेदन आम्ही माननीय तहसीलदार साहेबांना आम्ही हां जे अण्णानगरमध्ये रेल्वे प्रकल्पामध्ये जी लोकं बाधित झालेली आहे
त्यांना देखील त्यांचं निवासस्थान त्यांना पुनर्वसन त्यांचं करावं, पुनर्वसन करावं. कोणाला या महाराष्ट्राबाहेर कोणाला बेघर करू नये, ही आम्हाला महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाचा हा मोर्चा डोंबिवली शहर अध्यक्ष, कल्याण शहर अध्यक्ष आणि आमचे सगळे युवक मंडळी जय अध्यक्ष, आमचा हे आपला ठोंबे संघर्ष सोम ठोंबे, हे सगळे अनेक कार्यकर्ते किशोर मगरे सगळ्या ह्या कार्यकर्त्यांच्या उपस्थितीमध्ये, नरेंद्र मोने, राहुल कांबळे, दासू ठोंबे आहेत, या सगळ्या डोंबिवली शहर अध्यक्ष आहेत, आपला विजय भोईर आहेत, या सगळ्या आमच्या ताई आहेत, कोण सांगा अपेक्षा दळवी आहेत, या अनेक कार्यकर्त्यांच्या वतीने आज तो मोर्चा काढला आहे. त्या मोर्चाचं आपण निवेदन दिलं आहे.